नमस्कार मित्रांनो, कलाक्षेत्रम मूवीज या यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज आपण एका विशिष्ट विषयांवरती चर्चा करणार आहोत। मित्रांनो, कोणत्याही देशाच्या विकासासाठी त्याची दळणवळणाची कार्यपद्धती खूप महत्त्वाची असते। जर आपल्या भारत देशाचा विचार केला तर आता सध्या आपल्याजवळ अनेक प्रकारची दळणवळणाची साधने आहेत, पण जेव्हा जेव्हा रेल्वेचा विचार होतो तेव्हा इतर सर्व साधने तिच्या समोर फिकी वाटतात। रेल्वे आपल्या भारतीय लोकांची जीवनवाहिनी आहे। आज आपल्या देशाचा आलेख जेवढा उंचावलेला आहे त्याचं सर्वात जास्त श्रेय रेल्वेला जातं। पण आपल्याला माहीत आहे का की आपल्या देशात रेल्वेची सुरुवात कधी झाली? मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून भारतीय रेल्वेचा इतिहास जाणून घेणार आहोत। भारतात पहिली रेल्वेगाडी धावण्याच्या घटनेला यंदा 168 वर्ष पूर्ण होत आहेत, आणि म्हणूनच त्या निमित्ताने आपल्यासाठी हा माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही सादर करीत आहोत। मित्रांनो, ब्रिटिशांनी भारतात 150 वर्षापेक्षा जास्त काळ राज्य केले। या काळात त्यांनी काही नवीन गोष्टी भारतात सुरू केल्या, त्यामध्ये भारतीय रेल्वेचा समावेश होतो। 16 एप्रिल 1853 ला भारतात आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली। आज त्याला 168 वर्ष होत आहे। भारतात रेल्वे मार्ग सुरू होण्याची घटना ही भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वाची मानली जाते। ब्रिटिशांनी बोरी बंदर ते ठाणे या मार्गावर 16 एप्रिल 1853 रोजी पहिली गाडी चालवली, आणि त्या गाडीच्या चाकांबरोबरच भारताच्या प्रगतीची घोडदौड सुरू झाली। 1850 ते 1860 हे दशक इथल्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचं दशक होतं। वाफेवर चालणारं इंजिन, त्या इंजिनातून बाहेर पडणारा धूर आणि लोखंडी रुळावरून त्या इंजिनामागून धावणारे डबे ही नवलाई याच दशकातली। ब्रिटिशांना भारतात कार्यक्षमपणे प्रशासन चालवता यावे यासाठी 1832 साली भारतात प्रथम रेल्वे वाहतुकीचा आराखडा मांडण्यात आला होता। त्यानंतर ब्रिटिश सरकारने GIP या कंपनीला मुंबईपासून ते खानदेशाच्या दिशेने 56 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग उभारण्याचे कंत्राट दिले होते। ब्रिटिश सरकारने 14 नोव्हेंबर 1849 ला जेम्स जॉन बर्कले या अवघ्या 30 वर्षाच्या ब्रिटिश इंजिनियरवर रेल्वे प्रत्यक्षात साकारण्याची जबाबदारी सोपवली होती। त्यानंतर 1851 मध्ये रेल्वे मार्गाची भूमिपूजन करण्यात आले। 16 एप्रिल 1853 ला दुपारी 3:35 मुंबई ते ठाणे दरम्यान आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली। मुंबईच्या जगतात हे आश्चर्यच होतं। भायखळ्याजवळच्या जुन्या रेल्वे फाटकाजवळ जमलेल्या हजारोंच्या गर्दीत खाशा प्रवाशांना घेऊन जाणारी पहिली वहिली गाडी तिथून जाणार होती। लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता। ती गाडी जाताना काहीतरी नवलाईची गोष्ट जात आहे अशीच लोकांची भावना होती। भारतात आलेलं पहिलं रेल्वे इंजिन मुंबईत आलं नसलं तरी प्रवासी वाहतुकीसाठीचं पहिलं वहिलं इंजिन मात्र मुंबईच्या बंदरावरच उतरलं। मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लुसियस बेंटिंग कॅरी म्हणजेच लॉर्ड फॉकलंड यांच्या नावावरून या इंजिनालाही लॉर्ड फॉकलंड असंच नाव पडलं। मुंबईकरांना एकाच जागी उभ्या असलेल्या वाफेच्या इंजिनांची सवय होती,
पण रुळांवर धावणार हे वाफेचं इंजिन म्हणजे मुंबईकरांसाठी ही नवलाई होती। तब्बल 200 मजुरांनी हे इंजिन बंदरावरून भायखळ्याच्या रेल्वे परिसरात खेचत नेलं होतं। स्थानिकांना या अग्निरथात फारच रस असल्याचं दिसत होतं। या इंजिनाला लोकांनी नावही दिलं होतं आणि ते बघण्यासाठी लोक गर्दी करत होते। या इंजिनाचं वजन, त्याचं आकारमान यामुळे लोकांना त्याच्या वेगाचा अंदाज बांधणं कठीण होतं। हे इंजिन 200 लोकांनी रस्त्यावरून खेचत आणल्यामुळे लोकांना या इंजिनाच्या वेगावर विश्वास ठेवणं जड जात होतं। काही दिवसातच हे इंजिन रेस कोर्सवरच्या अरबी घोड्यांपेक्षा जास्त जोरात धावेल हे सांगितल्यावर तर त्यांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य लपवणंही त्यांना कठीण जात होतं। जस जशा या इंजिनाच्या आणि गाड्यांच्या चाचण्या सुरू झाल्या तस तशी लोकांच्या मनात या इंजिनाबद्दल भीती निर्माण झाली। काहीही न जोडता ही महाकाय गोष्ट कशी काय एवढ्या जोरात धावू शकते, यामागे नक्कीच काहीतरी दैवी किंवा सैतानी शक्ती असावी, बहुधा सैतानीच, असा एक विचार बळावू लागला। याच दरम्यान आणखी एक अंधश्रद्धा जोर धरू लागली। या इंजिनाला शक्ती पुरवण्यासाठी रुळांखाली लहान मुलं आणि तरुण जोडपी पुरली जातात, त्यासाठी ब्रिटिश सैनिक रस्त्यावरच्या लहान मुलांना पकडत आहेत, त्यांना पकडून लोखंडी राक्षसाला खायला देतात असं लोक मानत होते। रेल्वेने प्रवास केल्याने आयुष्य कमी होतं असाही एक समज बळावला। एखादा माणूस एखाद्या ठिकाणी नेहमीपेक्षा लवकर पोहोचतो म्हणजेच त्याचा मृत्यूही नेहमीपेक्षा लवकर होईल असं काहीसं मत त्यावेळी होतं। रेल्वेच्या प्रगतीचा इतिहास खूपच रंजक आहे। GIP ही रेल्वे कंपनी नव्या युगाची सुरुवात करणारी ठरली होती। जेव्हा पहिली रेल्वे गाडी धावली तेव्हा या गाडीला 14 डबे लावण्यात आले होते। या 14 डब्यांसाठी सिंधू, सुलतान आणि साहिब हे 3 महाकाय इंजिन जोडण्यात आले होते। पहिल्या गाडीच्या शुभारंभासाठी ब्रिटिशांनी 400 नागरिकांना निमंत्रण दिले होते। या पहिल्या रेल्वे प्रवाशांमध्ये मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकर शेठ यांचा समावेश होता। मुंबईत दुपारी 3:35 मुहूर्तावर पहिली गाडी सोडण्यात आली होती, त्यावेळी तिला 21 तोफांची सलामी देण्यात आली। भारतीय रेल्वेच्या जगाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे एक वेगळे महत्व असून या स्थानकावरून आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली होती। सध्या संपूर्ण जगाच्या पाठीवर दुसरे आश्चर्यकारक स्थानक म्हणून त्याकडे पाहिले जाते। आधुनिक काळातील स्थापत्य शैलीचा अद्भुत नमुना अशी ओळख असणाऱ्या CSMT इमारतीला 132 वर्षे झाली आहेत। May 1878 मध्ये स्थापत्य रचनाकार फ्रेडरिक विल्यम्स स्टीवन यांनी GIP रेल्वे कंपनीचे मुख्यालय बांधण्यास सुरुवात केली होती। 20 May 1888 मध्ये इमारत बांधून पूर्ण झाली होती। त्यावेळी ही इमारत बांधण्यासाठी 16,14,000 रुपयांचा खर्च आला होता। इमारतीच्या दर्शनी भागात असलेल्या घड्याळाला खाली ब्रिटनच्या राणीचा पुतळा होता। 1950 मध्ये तो हटवण्यात आला। CSMT येथील मुख्यालयाच्या तळमजल्यावर एक छोटेसे हेरिटेज म्युझियम आहे। यामध्ये रेल्वेचा इतिहास सांगणारी माहिती, जुने फोटो, इमारतीचा आराखडा, रेल्वेच्या छोट्या इंजिनांसह अन्य वस्तू, 1853 मुंबई ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली तेव्हापासून रेल्वेमध्ये अनेक बदल झाले। रेल्वे गाड्यांचे डबे, इंजिन यात बदल होत गेले।
1925 मध्ये पहिली विजेवर धावणारी रेल्वे सुरू झाली। ही सगळी ऐतिहासिक चित्रे या हेरिटेज म्युझियम मध्ये आहेत। ब्रिटिश काळापासून असलेली कागदपत्रे, रेल्वे गाड्यांचे मॉडेल, जुनी छायाचित्रे यांच्या रूपात आपल्याला रेल्वेचा इतिहास पाहता येतो। जुन्या छायाचित्रांमध्ये पूर्वीच्या काळी वापरण्यात आलेले टेलिफोन, संदेश वाहनाचे मोर्स यंत्र, भांडी, कंदील, अधिकाऱ्यांचे बॅच, इंजिन आणि डब्यावरील लोगो, जुने तिकीट हा खजिनाही येथे जतन करून ठेवण्यात आलेला आहे। आतापर्यंत रेल्वे वाहतुकीवर भारतीय रेल्वेचा एकाधिकार आहे। भारतीय रेल्वेची गणना जगातील सर्वात मोठ्या आणि लांब रेल्वेमध्ये केली जाते। 25 लाख कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठी व्यावसायिक संस्था आहे, जी कर्मचारी संख्येत फक्त चीनी लष्करापेक्षा लहान आहेत। भारतीय रेल्वेमध्ये 12,147 इंजिन, 74,003 प्रवासी डब्बे आणि 2,89,185 वाघिणी आहेत। दररोज 8,702 प्रवासी गाड्यांसहित एकूण 13,523 गाड्या धावतात। मित्रांनो, मग कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर कलाक्षेत्र मूवीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नव्या विषयासोबत, तोपर्यंत नमस्कार।